नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत। आज मी झटपट होणारे असे तळणीचे मोदक करून दाखवणार आहे। मोदकाच्या पारीसाठी लागणार साहित्य: एक वाटी मैदा, दोन चमच तूप, चिमूटभर मीठ। एक वाटी मैदा घेतला मी मैदा घेतला आहे, गव्हाचं पीठ घेतलं तरी चालते। मैदा अवेलेबल असल्यामुळे मी मैदा घेतलेला आहे। चिमूटभर मीठ आणि दोन चम्मच साजूक तूप इथे टाकलेलं आहे। आता हे व्यवस्थित मिक्स करून भिजवून घेते। थोडं थोडं पाणी टाकून भिजवून घ्यायचं आहे याला। आणि भिजून झाल्यानंतर 10 मिनिटं मोरायसाठी राहू द्यायचं। पारीसाठी लागणारं पीठ आपलं तयार आहे। आता मी तुम्हाला खोबऱ्याचे झटपट बनवणारे मोदक दाखवणार आहे। त्यासाठी लागणारं साहित्य: बारीक खोबऱ्याचे केस, मिर्च पावडर, पिठे साखर मिक्सरमध्ये बारीक करून घेतली आहे आणि वेलची पावडर। आता हे 2 चमचे बारीक खोबऱ्याचे केस घेऊ, त्यामध्ये 1/2 चमच मिर्च पावडर आणि 1/2 चमच मिर्च पावडर असल्यामुळे साखर कमी टाकू, 1/2 चमच आणि वेलची पावडर थोडीशी। आता हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेऊ। आता हे पारे आपण लाटून घेऊ। हे सारण याच्यात मिक्स केलेलं आहे, ते सारण भरून मोदक तयार झाला। आता मी तुम्हाला शेंगदाणे गूळ याचे मोदक दाखवणार आहे कसे बनवायचे ते। त्याला लागणारं साहित्य आहे शेंगदाण्याचे भाजून शेंगदाण्याची भरट केली आहे, गूळ किसून घेतला आहे आणि ड्रायफ्रूट। तर शेंगदाण्याचे मोदक करण्यासाठी 2 चमचे शेंगदाण्याची भरट, 1 चम्मच गूळ आणि थोडे ड्रायफ्रूट याच्यामध्ये टाकत आहे। आता हे व्यवस्थित हाताने मिक्स करून घेतो। थोडी वेलची पावडर टाकून ते झटपट होतात, करायला काही वेळ लागत नाही आणि स्वादिष्ट पण लागतात। घाईच्या वेळेस वेळ खूप जातो उकडीचे मोदक करायला, त्याच्यामुळे हे झटपट असे हे बनणारे मोदक आहेत। हे पारे लाटून घेते। जास्त जाडही नको आणि पातळही नको, असे पारे लाटून घ्यायची। त्याच्यामध्ये आता हे सारण घालू।
चहा प्रमोदक तयार झाला आहे शेंगदाणे आणि गुळापासून। आता आपण काजू मोदक बनवू, झटपट बनणारे काजू मोदक। त्यासाठी लागणारं साहित्य आहे काजूची भरड, मिल्क पावडर, पिठी साखर आणि वेलची पावडर। चला तर आता हे आपण 2 चमचे काजू पावडर घेत आहे, त्यात 1/2 चम्मच मिल्क पावडर टाकत आहे आणि मिल्क पावडर असल्यामुळे साखर कमी टाकत आहे, थोडे 1/2 चम्मचपेक्षाही थोडे कमी साखर आणि वेलची पावडर। आता हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेऊ। त्याच्यामध्ये काजूचं सारण भरू, झाला काजूचा मोदक तयार झाला। आता मी तुम्हाला दाखवणार आहे खजूरचे कमी वेळात झटपट होणारे असे मोदक। त्यासाठी लागणारं साहित्य आहे खजूर, वेलची पावडर, मिल्क पावडर आणि ड्रायफ्रूट। 2 चमचे खजूरची बारीक पूड करून घेतली आहे, 1/2 चम्मच मिल्क पावडर टाकणार आहे, वेलची पूड थोडेसे आणि ड्रायफ्रूट। आता खजूर असल्यामुळे याच्यामध्ये साखर पिठी साखर टाकत नाही आहे, ते आधीच खजूर गोड असतात। आता हे व्यवस्थित मिक्स करू, याचे मोदक करून घेऊ। आता ही पारी लाटून झाली आहे, यामध्ये खजूरचं सारण भरू। मोदक तयार झाला। आता आपण तेल गरम करायला ठेवलेलं आहे, झालेलं आहे तेल। आता हे सगळ्या प्रकार, हे 4 प्रकारचे मोदक मी दाखवलेले आहे, हे सगळे आधी बनवून घेतले आहे। आता हे आपण तळू। मंद आचेवरच हे तळायचे आहे, म्हणजे हे व्यवस्थित तळल्या जातात, कच्चे राहत नाही। याला हे आपले मोदक तळून झालेले आहे, याला छान गोल्डन कलर आलेला आहे। आता हे आपण काढून घेऊ, अशाच प्रकारचे बाकीचे तळून। तर आपले आता हे 4 प्रकारचे मोदक तयार झालेले आहेत, पौष्टिक असे मोदक आहेत हे, खजूरचे, काजूचे, शेंगदाणा आणि खोब्याचे असे 4 प्रकारचे मोदक 10 मिनिटात होतात हे मोदक। तुम्ही नक्की करून पहा, तुम्हाला नक्की आवडेल। तुम्हाला आवडलं असेल तर लाईक करा, कमेंट्स करा, सबस्क्राईब करा। पुन्हा भेटू एका नव्या रेसिपीसोबत। धन्यवाद।